ॲटम हा इंडिव्हिज्युअल नसून तो त्यापेक्षा लहान पार्टिकल्सनी बनलेला आहे, ज्यांना सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतात. प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ॲटम आकारानं एवढा लहान आणि त्यामध्ये हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स कुठे आणि कसे अरेंज केले असतील या दृष्टीनं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे ॲटॉमिक मॉडेल्स सांगितली. या ॲटॉमिक मॉडेल्समध्ये जसजसं नवीन संशोधन होत गेलं तसं मॉडिफिकेशन होत गेलं. प्लम पुडिंग मॉडेलपासून इलेक्ट्रॉन क्लाउड मॉडेलपर्यंत ॲटॉमिक मॉडेल्सचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ॲटम म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारा रिव स्पियर आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे एम्बेडेड आहेत, असं ॲटॉमिक मॉडेल दिलं. ज्या ॲटॉमिक मॉडेलला जे जे थॉम्सन मॉडेल किंवा प्लम पुडिंग मॉडेल किंवा वॉटरमेलन मॉडेल असं म्हटलं गेलं. कलिंगड बघू शकतो कापल्यानंतर, हा लाल गर म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्यामध्ये असणारे काळ्या बिया म्हणजे इलेक्ट्रॉन्स. जे इलेक्ट्रॉन्स हे त्या पॉझिटिव्ह चार्जमध्ये एम्बेडेड आहेत, रुतलेलं आहेत, असं जे जे थॉम्सननं मॉडेल सांगितलं. ॲटम हा न्यूट्रल आहे हे सांगण्यासाठी हे मॉडेल पुरेसं होतं, पण काही एक्सपेरिमेंटमध्ये मिळालेली ऑब्झर्वेशन्स ही या मॉडेलनुसार आपण प्रूव्ह करू शकत नव्हतो. रुदरफोर्ड या शास्त्रज्ञानं गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट केला, ज्यामध्ये त्यांना सोन्याचा अत्यंत पातळ पत्रा घेतला आणि ज्यावर अल्फा पार्टिकल्स जे पॉझिटिव्हली चार्ज आहेत त्यांचा मारा केला. इथं जे जे थॉम्सन मॉडेलनुसार ॲटम हा भरीव असेल तर पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स हे रिपेल व्हायला पाहिजेत, पाठीमागं जायला पाहिजेत, पण तसं नव्हतं. अत्यंत कमी अल्फा पार्टिकल्स म्हणजे 1 करोडमधला 1 अल्फा पार्टिकल फक्त 180 डिग्रीमधनं बाउन्स बॅक झाला. याचाच अर्थ ॲटममध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आकारानं अत्यंत कमी आहे, तो त्या ॲटमच्या सेंटरला असेल आणि त्याला रुदरफोर्डनं नाव दिलं न्यूक्लियस. आणि रुदरफोर्डनं आपल्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये सांगितलं ॲटमच्या सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन्स हे त्या न्यूक्लियस भोवती फिरत असतात. यापुढे जाण्याआधी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा कन्सेप्ट समजावून घेऊया. कोणताही चार्ज पार्टिकल जसं की इलेक्ट्रॉन हा जर स्टेबल असेल तर तो आपल्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, आणि तो जर ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये असेल तर इलेक्ट्रिक फील्ड बरोबरच मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. हे दोन्ही फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स या वेव्हच्या स्वरूपात असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेगवेगळी उदाहरणं आपल्या भोवती आपण सांगू शकतो. रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, इन्फ्रारेड्स, अल्ट्राव्हायलेट रेज, लाईट एनर्जी, एक्सरेज. लाईट एनर्जी फक्त बघू शकतो, या बाकीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सना आपण डोळ्यांनी बघू शकत नाही. लाईट एनर्जी आणि एक्सरेज यांच्यामधला फरक आपण सांगू शकतो. आपण दवाखान्यात एक्सरे काढायला जातो आणि त्यावेळी एक्सरे जे आहेत ते आपल्या शरीरातून पास होतात, पेनिट्रेट होतात आणि आपल्या हाडांचा फोटो मिळतो. लाईट एनर्जी आपल्या शरीरातून पास होऊ शकत नाही. याचाच अर्थ लाईट एनर्जीकडं असणारी एनर्जी आणि एक्सरेची एनर्जी ही वेगवेगळी आहे. लाईट एनर्जीची वेव्हलेंथ जास्त आहे आणि त्यामुळं त्याच्याकडं असणारी एनर्जी कमी आहे. एक्सरेची वेव्हलेंथ कमी आहे आणि त्यामुळं त्याच्याकडं असणारी एनर्जी जास्त आहे. याची आणखी उदाहरणं आपण सांगू शकतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा शोध लागला नसता तर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊ शकला नसता. म्हणजेच जे टी व्ही आपण बघतो, मोबाईल, इंटरनेट या सगळ्या गोष्टी या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्समुळंच पॉसिबल आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सना पास होण्यासाठी कोणत्याही मीडियमची गरज नसते आणि या सर्व रेडिएशनची व्हेलॉसिटी ही लाईट एनर्जीच्या व्हेलॉसिटी इतकी असते. मॅक्सवेल या शास्त्रज्ञानं आपल्या थेअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्समध्ये असं सांगितलं की कोणताही चार्ज पार्टिकल जर ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये असेल तर तो एनर्जी एमिट करतो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. आता इलेक्ट्रॉन्स हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे आणि तोही ॲक्सिलरेटेड मोशनमध्ये आहे रुदरफोर्ड मॉडेलनुसार, तर त्यांना ही एनर्जी कंटिन्युअसली एमिट केली पाहिजे आणि ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या स्वरूपात असली पाहिजे. मग जर आपण असं मानलं की इलेक्ट्रॉन हा एनर्जी एमिट करतोय तर तो इलेक्ट्रॉन त्याची एनर्जी कमी कमी होत गेली पाहिजे आणि ती एनर्जी कमी होत जाऊन तो न्यूक्लियसकडं अट्रॅक्ट होऊन स्पायरल मोशनमध्ये येऊन शेवटी न्यूक्लियसमध्ये मर्ज व्हायला पाहिजे. पण तसं होतं का? इलेक्ट्रॉन्स हा न्यूक्लियस भोवती फिरत असतो आणि
ॲटमचं स्ट्रक्चर हे स्टेबल आहे. जर तसं नसतं तर सगळं मॅटर जे ॲटमपासून बनलेलं आहे ते अनस्टेबल बनलं असतं. म्हणजेच हे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचं ड्रॉबॅक आहे. जरी आपण असं गृहीत धरलं की इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसभोवती कंटिन्युअसली फिरत आहेत आणि त्यामुळंच ते कंटिन्युअसली एनर्जी एमिट करत आहेत, तरीही ॲटम स्टेबल आहे. तर यामुळं मॅटरपासून जी एनर्जी एमिट केली जाते ती कंटिन्युअसली एमिट केली गेली पाहिजे, पण तसं आढळत नाही. मॅक्स प्लँक या सायंटिस्टनं एक एक्सपेरिमेंट केला. या एक्सपेरिमेंटमध्ये त्यानं एक लोखंडी रॉड घेतला आणि त्याला त्यानं कंटिन्युअसली त्याला तापवायला सुरुवात केली. एका पॉईंटवर त्या रॉडमधून लाईट एनर्जी एमिट व्हायला सुरुवात झाली. याचाच अर्थ हीट एनर्जी त्या रॉडमधील ॲटम्सकडून ॲब्सॉर्ब केली गेली आणि लाईट एनर्जी एमिट केली गेली. या लाईट एनर्जीपासून मिळणारा स्पेक्ट्रम हा मॅक्स प्लँकनं ऑब्झर्व केला. आता जर मॅटर एनर्जी ॲब्सॉर्ब आणि एमिट कंटिन्युअसली करत असेल तर तो जो स्पेक्ट्रम आहे तो कंटिन्युअस स्पेक्ट्रम मिळाला पाहिजे होता, पण तसं न आढळता प्लँकला तो स्पेक्ट्रम डिसकंटिन्युअस आढळला. यावरून मॅक्स प्लँकनं गृहीत धरलं की कोणताही मॅटर जेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा एमिट करतो तेव्हा तो कंटिन्युअसली करत नाही. तो एनर्जी ॲब्सॉर्ब आणि एमिट करतो ती बंडल्सच्या स्वरूपात किंवा पॅकेट्सच्या स्वरूपात. एक पॅकेट किंवा एक बंडल ऑफ एनर्जीला त्यांना नाव दिलं क्वांटा. मॅटर एनर्जी ॲब्सॉर्ब करताना आणि एमिट करताना ही एनर्जी क्वांटाच्या स्वरूपात एमिट करतो. आत्तापर्यंत आपण असं बघितलं की ॲटममध्ये सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो आणि इलेक्ट्रॉन्स हे वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये न्यूक्लियसभोवती फिरत असतात. प्रत्येक ऑर्बिट न्यूक्लियसपासून वेगवेगळ्या अंतरावर असते. जी ऑर्बिट न्यूक्लियसपासून जास्त दूर असेल तिची अँग्युलर मोमेंटम ही जास्त असते आणि त्यामुळं तिच्याकडं असणारी एनर्जी ही जास्त असते. म्हणजेच ऑर्बिट जेवढी न्यूक्लियसच्या जवळ असते तेवढी तिच्याकडं अँग्युलर मोमेंटम कमी असते आणि त्यामुळं तिच्याकडे असणारी एनर्जी कमी असते. तर इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटकडं जायचं असेल तर एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा एमिट करतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप होताना तो त्या दोन ऑर्बिटच्या मध्ये राहू शकत नाही. त्याला सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा एमिट करावीच लागते आणि ही एनर्जी म्हणजेच त्या दोन ऑर्बिट्समध्ये असणाऱ्या एनर्जीच्या डिफरन्स इतकी असणार आहे. त्या एनर्जीला आपण एक क्वांटा असं म्हणतो. या थेअरीवरूनच बोहर या शास्त्रज्ञाने ॲटॉमिक मॉडेलसाठी पोस्टुलेट्स मांडली. या पोस्टुलेट्सनुसार इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती ठराविक अंतरावर असणाऱ्या ऑर्बिट्समध्येच फिरू शकतो ज्या ऑर्बिट्सची अँग्युलर मोमेंटम ही h/2π पटीत आहे. इलेक्ट्रॉन जेव्हा पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतो आणि तो कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब होत नाही तेव्हा तो एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा एमिट करत नाही. इलेक्ट्रॉन जेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब करतो तेव्हा तो लोअर एनर्जी लेवलपासून हायर एनर्जी लेवलमध्ये जंप होतो आणि जेव्हा तो एनर्जी एमिट करतो तेव्हा तो हायर एनर्जी लेवलपासून लोअर एनर्जी लेवलमध्ये जंप करतो. ही जी ॲब्सॉर्ब किंवा एमिट केलेली एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजेच त्या एनर्जी लेव्हल्समधल्या एनर्जीचा डिफरन्स जो असतो एक क्वांटा. आपण असा एक एक्सप्लेन केला ज्यामध्ये इलेक्ट्रॉन बीम घेतले आणि एक असा पडदा घेतला की ज्याच्यामध्ये दोन जवळजवळ स्लिट्स असतील. इलेक्ट्रॉन्स जर पार्टिकल असेल तर तो एका वेळी एकाच स्लिटमधून पास होईल आणि आपल्याला दोन बँड्स मिळतील, पण तसं न आढळता आपल्याला डार्क आणि ब्राईट लाईनचा इंटरफिअरन्स पॅटर्न मिळतो. ही प्रॉपर्टी वेव्हची आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन हा वेव्ह असला पाहिजे. पण याआधी आपण असं बघितलं की इलेक्ट्रॉनला मास आहे म्हणजे तो पार्टिकलही आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉन हा पार्टिकल आणि वेव्ह हे दोन्ही नेचर दाखवतो. डी ब्रॉगली या सायंटिस्टनं असं गृहीतक मांडलं
की कोणताही मॅटर ज्याला मास आणि व्हेलॉसिटी आहे तो ड्युएल नेचर दाखवतो, तो पार्टिकल आणि वेव्हच्या स्वरूपात असतो, म्हणजेच इलेक्ट्रॉन सुद्धा ड्युएल नेचर दाखवतो. डी ब्रॉग्लीच्या थेअरीनुसार ज्याचं ज्या मॅटरचं किंवा ज्या ऑब्जेक्टचं मास जास्त त्याची वेव्हलेंथ कमी आणि ज्या ऑब्जेक्टचं मास कमी त्याची वेव्हलेंथ जास्त. लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मास आणि या इक्वेशनचा वापर करून त्यानं इलेक्ट्रॉनच्या मासवरून इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट केली आणि या वेव्हलेंथला एक मेझरेबल आणि कन्सिडरेबल व्हॅल्यू मिळाली आणि त्यावरूनच हे प्रूव्ह झालं की इलेक्ट्रॉन हा वेव्ह नेचर सुद्धा दाखवतो. म्हणजेच आता आपण इलेक्ट्रॉन शोज ड्युएल नेचर असं म्हणतोय. कोणताही मॅटर जर पार्टिकल नेचरमध्ये असेल तर आपण त्याचे एक्झॅक्ट पोझिशन सांगू शकतो. इलेक्ट्रॉन हा पार्टिकल बरोबरच वेव्ह नेचर दाखवतो, तर तो न्यूक्लियस भोवती एक्झॅक्ट कोणत्या पोझिशनला असेल हे सांगता येणार नाही. हेच हायझनबर्गनं मायक्रोस्कोपिक पार्टिकलसाठी सांगितलं आणि त्याला हायझनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल असं म्हटलं. या प्रिन्सिपलनुसार कोणत्याही पार्टिकलची एक्झॅक्ट पोझिशन आणि मोमेंटम आपण सांगू शकत नाही. म्हणजेच इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती त्या ऑर्बिटमध्येच फिरत असेल असं सांगता येणार नाही. म्हणजेच तो ऑर्बिट नसून न्यूक्लियस भोवतालचा रिजन असेल ज्याला ऑर्बिटल असं म्हटलं गेलं. श्रॉडिंजर या सायंटिस्टनं इलेक्ट्रॉनची एक्झॅक्ट पोझिशन न काढता हायेस्ट प्रॉबॅबिलिटी पोझिशन डिटरमाइन केली, त्यामुळं न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉनचा क्लाउड मिळाला ज्याची डेन्सिटी ही काही ठिकाणी जास्त आणि काही ठिकाणी कमी असते. म्हणजेच आता आपण असं म्हणू शकतो की ॲटमचं स्ट्रक्चर म्हणजेच न्यूक्लियस हा सेंटरला असेल आणि इलेक्ट्रॉनचा क्लाउड हा न्यूक्लियस भोवती असेल. आणि आपण जर असं गृहीत धरतोय की ऑल द मॅटर इज इन द फॉर्म ऑफ वेव्स अँड पार्टिकल, तर न्यूक्लियस म्हणजे सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज असणारा क्लाउड असेल आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजेच निगेटिव्हली चार्ज क्लाउड हा त्या न्यूक्लियस भोवती. ज्यांनी इथंच थांबलेली नाही, अजूनही वेगवेगळ्या पार्टिकल्सचा शोध लागतोय, ॲटमचं स्ट्रक्चर अजूनही कॉम्प्लिकेटेड बनत चाललंय.